नमस्कार, गाडी इतिहासमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे बार्शीचा इतिहास. गाडी इतिहासाच्या माध्यमातून आपण जो नवीन इतिहास या ठिकाणी समोर आणत आहोत, निश्चितच लोकांच्या पसंतीला तो उतरत आहे. खास करून ज्यावेळेला आपण कुर्डुवाडीची पोस्ट केली होती, 3 दिवसांमध्ये 40 ते 50 हजार लोकांनी याला पाहिलं आणि त्यामुळं या कुर्डुवाडी शहरामध्येच या बार्शीचा इतिहास काही दडलेला दिसला. त्यामुळं आपण जी बार्शी असेल या बार्शीचा सविस्तर अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी घेणार आहोत. आपल्याला विनंती त्या ठिकाणी करण्यात येते की आपण ज्यावेळेस व्हिडिओ पाहता खालच्या बाजूला लाल जे बटन आहे तर त्याला तुम्ही टच करला, त्याला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत आपण जाऊ शकतो. पुन्हा एकदा विनंती की सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही ते लाल खालचं लाल बटन त्या ठिकाणी दाबा. त्यानुसार आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला विनंती की अतिशय संशोधनात्मक अशा प्रकारचा इतिहास आपल्यासमोर या ठिकाणी येत असतो, त्यामुळं अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये जास्त व्हिडिओ आपण घेत नाही आहे, तर 15 मिनिटांपर्यंत त्या ठिकाणी अगदी बारकाईने त्या ठिकाणी ऐका, कारण अनेक अशा प्रकारचे नवीन संदर्भ आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहेत. खास करून जे आपल्या हेडिंगमध्ये त्या ठिकाणी शीर्षकामध्ये जे दिलं आहे, औरंगजेबाचे संबंध, छत्रपतींचे काय संबंध आहेत, पेशव्यांचे कालखंड किंवा इंग्रज कालखंडामध्ये बार्शीचं काय संबंध नेमके आले, हा सविस्तर आढावा याच्यामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. तर त्या अनुषंगानं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बार्शी म्हणजेच भगवंतांच्या पुनीत स्पर्शानं पावन झालेलं हे शहर, या शहराला प्राचीन अशा प्रकारचा इतिहास आहे हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. मात्र आपल्याला हे सुरुवातीलाच या ठिकाणी काही जणांना आश्चर्याचा धक्का बसेल की बार्शी शहरामध्ये प्राचीन कालखंडामध्ये पुष्पावती नावाची नदी वाहत होती. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या घटनेकडे पाहतो तर त्याच्यामध्ये किती बदल झालेले असतात हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर या पुष्पावती नगरीच्याच बाजूला अमरीश राजा जो होता त्याचं वस्तीस्थान या ठिकाणी आहे आणि या अमरीश राजाच्याच आग्रहाखातर खुद्द भगवंतांनी या गावामध्ये आपलं वस्तीस्थान ठेवलं, आपलं स्थान या ठिकाणी निर्माण केलं, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. तर त्याच्यानुसार बार्शीचे संदर्भ ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला 12वं 13वं शतक त्या ठिकाणी पाठीमागं जावं लागतं, तशा प्रकारचे संदर्भ या ठिकाणी मिळतात. म्हणजे ज्या असणाऱ्या संत नामदेवानी नरसी नामदेव या ठिकाणचे जे काही नामदेव आहेत, तर या नामदेवाचं वसतिस्थान आपल्या बार्शी शहरामध्ये राहिलं, ज्या नामदेवामुळं आज शिख धर्मांचे ते आद्यगुरू त्या ठिकाणी ठरले, शिख धर्माच्या उदयामध्ये त्यांचं भरपूर अशा प्रकारचं स्थान राहिलं. हे संत नामदेव जे आहेत, संत नामदेव त्यांचे जे गुरु आहेत विसोबा खेचर, म्हणजे ज्या आपण शिख धर्माच्या उदयाला ज्यांनी महत्वपूर्ण स्थान दिलं ते संत नामदेव, आणि त्या संत नामदेवाचे गुरु म्हणजेच विशोबा खेचर हे यांचं जे वस्तीस्थान किंवा हे सुद्धा भरपूर वर्ष या बार्शी शहरामध्ये राहिले आणि याच विसोबा खेचरांनी संत नामदेवाला इथं भरपूर अशा प्रकारचं ज्ञानप्राप्ती करून दिली, अशा प्रकारचा उल्लेख संत नामदेव आपल्या एका अभंगामध्ये त्या ठिकाणी करतायत. आणि ते म्हणतायत द्वादशीचे गावी झाला उपदेश, म्हणजेच एकंदर बार्शीची उत्पत्ती कशी, बार्शीचं नामांतर कसं झालं हे पुढं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्या अनुषंगानं मग नामदेवाचा कालखंड ज्यावेळेस धरतो आपण ते 12व्या 13व्या शतकामध्ये इतिहास या ठिकाणी जातो, म्हणजेच लिखित स्वरूपातला जे पुरावा असेल आपला बार्शीचा 12व्या आणि 13व्या शतकापर्यंत पाठीमागे जातो असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्याच्यानुसार दुसरे आणखी एक जे संत आहेत जोगा परमानंद, म्हणजेच ज्या जोगा परमानंद सुद्धा या शिखांच्या बाबतीतलं महत्वपूर्ण अशा प्रकारचं जी काही कामगिरी असेल इथं आपल्याला केलेली दिसून येते. कारण का संत जे काही नामदेव असतील त्याच्याचबरोबर हे जे काही जोगा परमानंद हे सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी म्हणतायत, जोगा परमानंद भक्त बारस्त ग्रामस्थ होता राहतो. साहजिकच आहे की या दोघांचं वस्तीस्थान या ठिकाणी आणि त्यामुळं विसोबा खेचर असेल किंवा जोगा परमानंद या दोघांच्या समाधी आपल्याला बार्शी शहरामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात. वास्तविक पाहता यांचं जे काही आपण कार्यकाल बघितला, यांचं वस्तीस्थान बघितलं हे बार्शीमध्ये नाही, मात्र तरी सुद्धा 12व्या शतकामध्ये हे लोकांचं इथं समाधीस्थ होणं याच्यावरनं बार्शीचं आध्यात्मिक धार्मिक महत्व या ठिकाणी आपल्याला सहज समजून येतं. आणखी एक महत्वाचा प्राचीन परम जे काही पुराण असेल पुरावा असेल किंवा संदर्भ असेल तो म्हणजे शके 1605 साली ग्रह लागव नावाचा एक ग्रंथ बार्शीमध्ये सापडलेला आहे. ग्रह लागव म्हणजे त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्रावर भरपूर अशा प्रकारची माहिती आहे आणि तो आहे 1605 सालचा. याच्यावरून सुद्धा बार्शीचं प्राचीनत्व त्या ठिकाणी आपल्याला सहज समजून येतं. मग आता विषय राहिला की बार्शीची उत्पत्ती कशी झाली. बऱ्याच वेळेला आपल्याला होते की प्रत्येक गावाच्या उत्पत्तीमागे नावामागे काहीतरी इतिहास असतो, तर त्या अनुषंगानं बार्शीच्या उत्पत्तीचे दोन
जी काही थीम असतात, दोन अशा प्रकारचे टोकताळे त्या ठिकाणी मांडले जातात. तर पहिला जो काही विचारसरणी आहे, पहिलं जे काही पहिलं वाक्य सांगितलं तर इथं भगवंताचं वसतिस्थान आहे. आपल्याला माहिती आहे की भगवंताची दोनच मंदिरं या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एक वाराणसी या ठिकाणी आणि दुसरं आहे बार्शी या ठिकाणी. तर या भगवंताचं असं म्हटलं जातं की एकादशीला पंढरपूरला जावं आणि दुसऱ्या दिवशी द्वादश सोडण्याकरता या भगवंताच्या नगरीत यावं आणि भगवंताची नगरी यावं दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी. या द्वादशीला शुद्ध रूप जर आपण पाहिलं तर त्याला बारस असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी हे वसतिस्थान आहे त्याला बारस आणि बारसवर्ण बारसी अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला आढळून येतंय. अंबशेष विजय नावाच्या एका ग्रंथामध्ये या नगरीमध्ये जवळपास 12 पवित्र स्थळांचाही उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. तर त्या पवित्र स्थळामध्ये श्री भगवंत, श्री आरेश्वर, श्री लक्ष्मी, श्री गणेश, श्री मल्लिकार्जुन, श्री एकविराई, श्री संकेश्वर, श्री बाळेश्वर, श्री भोगेश्वर, श्री नरसिंह, श्री काळभैरव, श्री पंकतीर्थ म्हणजे हे 12 तीर्थ या ठिकाणी आढळून आले. त्याचसोबत या शहरामध्ये 12 शिवमंदिरं आहेत आणि त्यामुळं या 12 तीर्थावरून सुद्धा बारस अशा प्रकारचं नाव पडलं असावं असंही त्या ठिकाणी एक सिद्धांत असं मांडला जातो. कसं काशीना या 12 तीर्थ किंवा बारस त्याच्यावरनं बारसी, बारशी नाही बारसी. कारण का की याचाही उल्लेख आपल्याला ज्यावेळेस इंग्रजांच्या कालखंडामध्ये सापडतोय. इंग्रज या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की 1818 नंतर इंग्रजांचं वसतिस्थान इथं बार्शीवर या ठिकाणी राहिलं किंवा त्यांची सत्ता या ठिकाणी राहिली आणि म्हणून आपण ज्यावेळेस इतिहास पाहतो तर त्या इतिहासामध्ये इंग्रजांनी बार्शीचं जे काही स्पेलिंग असेल तर ते बार्शीचं स्पेलिंग खऱ्या अर्थानं शुद्ध स्वरूपात लिहिलं का असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण का इंग्रज शेवटपर्यंत बार्शीचं जे स्पेलिंग असेल ते बार्शीचं स्पेलिंग BARSEE लिहित होते. BARSEE म्हणजे एच बार्शी कधी लावत नव्हते, बारसी बारसी अशा प्रकारचे उल्लेख करायचं. तर त्यानुसार पुढं एकदा त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतोय. इंग्रजांनी 1870 साली एक अध्यादेश काढला, गॅझेटियरमध्ये या बार्शीच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा केली आणि ती सुधारणा अशा प्रकारची आहे, त्यांनी BARSEEच्या ऐवजी BARSEE लावलेला आहे. म्हणजेच इंग्रजांनी शेवटपर्यंत आपल्या असणाऱ्या लिखाणामध्ये कुठंही एच लावलेलं नाही, म्हणजे BARSEE याच प्रमाणे त्यांनी आपली स्पेलिंग लिहिली. साहजिकच आहे, माझं असं मत आहे की बारसी हेच योग्य त्या ठिकाणी आहे. कारण का हिंदीमध्ये सुद्धा बघितलं, आपण रेल्वे स्टेशन वगैरे बघितलं तर त्याचं बरोबर अशा प्रकारचं लिखाण होतं, बारसी बारशी नाही तर बारसी अशाच प्रकारचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. त्यानुसार हे जी काही बारशी असेल, हे बारशी प्राचीन कालखंडापासून एक वेगळं अशा प्रकारचं वस्तीस्थान होतं आणि ते वस्तीस्थानाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं असेल की इथं ही जी नगरी असेल या नगरीला भगवंताचं रूप इथं आलं, भगवंताचं वस्तीस्थान, मोठा अशा प्रकारचं मंदिर भगवंताची या ठिकाणी आहे. तर याच मंदिराला पेशव्यांचे जे कारभारी जे होते नानासाहेब पेशवे, त्या नानासाहेब पेशव्यांनी 1760 साली इथं सनद दिली आहे. इथला असणारा व्यवस्था लावण्याकरता नानासाहेब पेशवे जे होते छत्रपतींचे जे काही कारभारी, तर त्यांनी 1760 साली एक सनद दिली आहे. आणि त्याचबरोबर 1874 इंग्रजांनी सुद्धा एक सनद देऊन इथलं जे काही मंदिराचं जे व्यवस्थापन होतं त्याच्यामध्ये सुधारणा करावी किंवा त्याच्यातून खर्च करावा म्हणून या कंपनीनं सुद्धा किंवा इंग्रजांनी सुद्धा या भगवंत मंदिराला सनद दिल्याचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी आढळतो. मात्र ज्यावेळेला आपण मोगल कालखंडाचा आढावा घेतो, छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यानंतर 1681 साली या दक्षिणेमध्ये उतरलेला औरंगजेब जो होता, या औरंगजेबाचा मुक्काम आपल्याला माहित आहे 1695 पासून पुढच्या 1699 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूरच्या बाजूला असणारे ब्रह्मपुरी आहे या ठिकाणी राहिला. 4-4.5 वर्ष मुक्कामाला त्या ठिकाणी औरंगजेब खुद्द राहतोय. तर औरंगजेब राहत असताना त्यांच्या मोगल दरबाराच्या बातमीपत्रामध्ये एक उल्लेख आढळतो आपल्याला 1695, तर तो 1695 उल्लेखामध्ये तो एक आदेश देतोय. असद खान नावाचा त्याचा जो फौजदार आहे त्या फौजदाराला सांगितलंय की बार्शी या ठिकाणी काफिरांचे जे काही मूर्तीपूजा त्या ठिकाणी चालते तर त्या मूर्तीपूजा म्हणजे तिथं असणारं देऊळ आहे ते पाडून टाकावं अशा प्रकारचा आदेश 1695 साली या औरंगजेबाने इथं दिलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे भगवंत मंदिराला इजा पोचावी, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही हा भाग वेगळा. मात्र तरी सुद्धा या ठिकाणी
आपण तशा प्रकारचा औरंगजेबाचा सुद्धा डोळा या बारशीवर होता, याचा अर्थ बारशी त्या कालखंडामध्ये एक मोठा अशा प्रकारचं वस्तीस्थान असावं हे या असणाऱ्या घटनेवरून तिथं दिसतोय. त्याच्याचसोबत की ज्यावेळेस औरंगजेबाचं या ठिकाणी पाय पसरलेले होते, औरंगजेब दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी गोंधळ घालतोय, तर त्याच वेळेला छत्रपती शिवरायांचं जे काही सुपुत्र आहेत छत्रपती राजाराम महाराज, संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज गादीवर आले, तर या राजाराम महाराजांचं सुद्धा या मोगलांचा पराभव करण्याकरता आपल्या परिसरामध्ये जी काही व्यवस्था लावण्याकरता खुद्द राजाराम महाराज धनाजी जाधवाबरोबर सेनापती धनाजी जाधव यांच्यासोबत बार्शी परिसरामध्ये त्या ठिकाणी आले. कारण एक उल्लेख सापडतोय 16 नोव्हेंबर 1699 रोजी बार्शीच्या जवळ धनाजी जाधवाने इंग्रज या औरंगजेबाचा जो सेनापती होता बेदार भक्त याचा पराभव केला. म्हणजेच 1699 छत्रपती राजाराम महाराज या बार्शी शहरामध्ये आले आणि सेनापती धनाजी जाधव सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं याच छत्रपती राजाराम महाराजांनी बार्शीची जी सरदेशमुखी होती तर त्या मसवडच्या नागोजी माने यांना दिलेली होती. म्हणजेच छत्रपतींचं खुद्द लक्ष या बार्शी शहरामध्ये होतं हेही याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि पुढे त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 1730 आसपास ही बार्शी जी आहे पेशव्यांनी हैबतराव आणि मुधोजी निंबाळकर यांच्याकडं इथली महसूल व्यवस्था लावण्याकरता दिलेलं आपल्याला आढळून येतंय. तर त्या अनुषंगानं बार्शीची इतिहास खूप मोठा आहे. मी बाकीच्या ठिकाणी जात नाही, फक्त बार्शी शहरापुरतं या ठिकाणी तुम्हाला मी जो काही आपलं लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करतोय. तसं पाहायचं झालं तर पाणी जो काही पानिपत त्यांच्या कालखंडामध्ये झालं ते जी काही छत्रपती शिवरायांचे असणारे पंतू रामराजे छत्रपती रामराजे यांचं वास्तव्य तब्बल 5 वर्ष आपल्या पानगावमध्ये होतं. 1745 ते 1750 हे रामराजे या ठिकाणी गुप्तपणे सहवास करीत होते किंवा राहत होते. ग्वाल्हेरचे शिंदे महाजी शिंदे ग्वाल्हेरचे तर त्यांची जी बहीण होत्या तर त्या बहीण आनंदीबाई निंबाळकर यांचा विवाह सेंद्रीच्या महाराव निंबाळकर यांच्याशी झालेला होता. म्हणजेच महाजी शिंदेची सुरी आपल्या बाजूच्या सेंद्री गावामध्ये झाली होती किंवा वैरागने या वैरागच्या निंबाळकर घराने स्वराज्यासाठी 3 सेनापती दिले. धामणगावची बोधले बाबा हे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना औरंगजेब मानत होते ते बोधले महाराज हे आपल्या बार्शी परिसरातले आहेत. मात्र हा इतिहास वेगळा, फक्त बार्शी शहरापुरतं आपण लक्ष या ठिकाणी केंद्रित करूया. मोठा अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी आहे. आणि त्या अनुषंगानं या भगवंत नगरीला पूर्वीचेच म्हणजे महत्वाचं स्थान होतं. तर त्याचे 2 भाग होते. म्हणजे भगवंताच्या बाजूलाच इथलं वस्ती स्थान आहे, बाजूची वस्ती जास्त नव्हती. त्यामुळं बार्शीचे 2 भाग आहेत, एक आहे पेठकर आणि दुसरं आहे कसबेकर. म्हणजे पेठ म्हणजेच बाजारपेठ आणि कसबा म्हणजे राहणारं. म्हणून भगवंत मंदिराच्या पाठीमागे जर बघितलं आपण वाडे वगैरे तर हे अतिशय जुन्या कालखंडातले असावेत आणि तिथंच मूळची वस्ती असावी असं तिथं दिसतंय. तर याच बाजारपेठेला काही वेळेला शहाजोग बाजारपेठ किंवा याकूतपूर बाजारपेठ याकूतपूर बाजारपेठ अशाही प्रकारचं नाव या बार्शीला पडलेलं दिसतंय. कारण का 1795 खर्ड्याच्या लढाईपूर्वी हैदराबादचा निजाम ज्यावेळेस खर्ड्याच्या दिशेने चाललेला होता तर त्यावेळेला त्याच्या जी फौज आहे तर त्या फौजेनं ही बार्शीची बाजारपेठ त्या ठिकाणी लुटलेली होती असाही उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय. आता बार्शीचा विचार ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेला बार्शी कधी म्हणजे आपल्याला हेही आश्चर्य या ठिकाणी वाटेल की बार्शी कधी म्हणण्यापेक्षा 1838 पर्यंत बार्शी हे बार्शीचा जिल्हा हा अहमदनगर आहे. त्यानंतर काही वेळेला बार्शीचा जिल्हा हा पुणे जिल्हा आहे. म्हणजे जोपर्यंत 1869 सोलापूर जिल्हा पूर्णपणे एक झालेला नव्हता तोपर्यंत बार्शी हे कधी अहमदनगर जिल्ह्यामध्ये होतं तर त्यांचा जिल्हा कधी पुणे जिल्हा होता हेही या ठिकाणी आहे. मात्र बार्शी पुणेत राहू किंवा नगरमध्ये राहू सोलापूरमध्ये राहू हा नेहमी उपविभाग राहिलेला आहे. त्यामुळं महसुलीचा उपविभाग याचा अर्थ होतो की बार्शी सुरुवातीपासूनच अतिशय सुधारित अशा प्रकारचं गाव होतं हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. 24 ऑगस्ट 1865 इंग्रजांनी बार्शी नगरपालिकेची स्थापना केली आणि त्याचवेळी यावेळेचे या असणाऱ्या बार्शीचे राजाराम गिरमाजी हे इथले मामलेदार होते. त्यावेळेसची लोकसंख्या बार्शीची होती फक्त 15,000 आणि त्यामुळं 1877 28,250 रुपये खर्चून बार्शीला पहिल्यांदा पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी केली. आणि त्याच वेळेला 1883 बार्शी सोलापूर रोड असेल किंवा बार्शी कुर्डवाडी रोड त्याच वेळेला झाला. सुरुवातीला बार्शीची नगरपालिका झाल्यानंतर बार्शीचे जे काही अध्यक्ष असायचे तर ते अध्यक्ष जिल्हाधिकारी अध्यक्ष त्यांच्याकडे प्रशासकीय अध्यक्ष म्हणून कारभार असायचा. आणि त्यामुळं बार्शीचे उपनगराध्यक्ष किंवा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष हेच निवडून गेलेले
मुख्य अशा प्रकारचे त्या ठिकाणचे असणारे प्रशासक किंवा त्या ठिकाणचे कारभारी असायचे. तर त्यामुळं बार्शीचे पहिले उपनगराध्यक्ष होण्याचा जो मान असेल तर तो श्री नारायण राजाराम मुळे यांना मिळालेला आहे. त्यानंतरचा कालखंड ज्यावेळेस आपण पाहिला की 1941 स्त्री राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी वार्डामध्ये सुरुवात झाली तर हा स्त्री राखीव मतदारसंघातून 1941 निवडून येण्याचा पहिला जो मान होता तर तो मान मिळालेला आहे सौ भगीरथीबाई जयशंकर जायगावकर यांना. त्यानंतर बार्शीमध्ये कोणकोण आले हा जो ज्यावेळेस आपण आढावा घेतो 1921 बार्शीमध्ये गांधींचा दौरा त्या ठिकाणी झाला तर 1937 या नगरपालिकेने बार्शी नगरपालिकेने जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्य सेनानी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोघांनाही मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर मुंबई इलाक्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर असतील किंवा गुरुजालीला नंदा यांचाही मानपत्र देऊन बार्शी नगरपालिकेने त्या कालखंडामध्ये सत्कार केलेला आपल्याला आढळून येते. 1935 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आजच्या तेलगिरणी चौकामध्ये सभा झालेली होती. तर 17 नोव्हेंबर 1900 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे बार्शीमध्ये मुक्कामाला असून बार्शीचे त्यावेळेचे बाळकृष्ण गोविंद दुबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे. पुढे 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी चळवळ घेऊन एक पाणवठा एक गाव एक पाणवठा चळवळ घेऊन या ठिकाणी आले होते त्यांचाही मुक्काम बार्शी शहरामध्ये राहिलेला आपल्याला या ठिकाणी आढळून येतोय. बार्शी हे मिलचं शहर म्हणून आपण पाहता येईल. त्यामुळे या ठिकाणी राजन मिल असेल. या राजन मिलमधला मद्रा नावाचा कपडा एक्सपोर्ट होत होता. म्हणजे 1911 निर्माण झाली राजन मिल आणि याचे चालवणारे नानजीभाई मधवानी हे दक्षिण आफ्रिकेतले रहिवासी होते. हा एक वेगळा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. 21 डिसेंबर 1922 काकासाहेब सुलाके यांनी लोकमान्य मिल काढली तर जयशंकर मिलची स्थापना 2 नोव्हेंबर 1922 रामलिंगप्पा झाडबुके यांनी केली. तर त्यानुसार या ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक मिल सुद्धा इथं होत्या. मात्र सर्वात महत्वाचं की आपल्याला इथं उल्लेख पाहायचा आहे की बार्शीची रेल्वे जी असेल या बार्शीच्या रेल्वेचा उल्लेख पाहता असताना आपल्याला महत्वाचं आहे कुर्डुवाडीचा जो जन्म असेल या कुर्डुवाडी गावाचा जन्मच बार्शीवरनं झाला. त्याचं कारण काय होतं की एकंदर बार्शीमध्ये 11 जुलै 1895 बार्शी लाईट रेल्वे नावाची एक कंपनी स्थापन झाली लंडनमध्ये. त्या कंपनीचं मुख्य ऑफिस होतं बार्शीमध्ये. तर ही जी रेल्वे असेल हीच रेल्वे म्हणजेच आपल्याला माहीत आहे की बार्शीवरून म्हणजे किंवा कुर्डुवाडीहून बार्शीला येणारी. तर या रेल्वेच्या थांब्याकरता म्हणजे आज इथं कुर्डुवाडी दिसतंय गाव तर त्याचं नाव पूर्वी होतं बार्शी रोड. 1914 या गावाचं नाव कुर्डुवाडीचं नाव बार्शी रोड होतं. हा एक नवीन संदर्भ आपल्याला या ठिकाणी माहीत असला पाहिजे. आणि त्यानुसार 1 मार्च 1897 बार्शीमध्ये पहिल्यांदा रेल्वे त्या ठिकाणी आली आणि ही रेल्वे 1953 चालू होती. तर त्या रेल्वेचं ज्याला आपण देवाची गाडी म्हणतो रामलिंग किंवा लातूरला जाणारी रेल्वे तर ही रेल्वेचं नाव शेवटपर्यंत बार्शी लाईट रेल्वे होतं. म्हणून एकंदर लंडनमध्ये जर वर्षी त्यांच्या मीटिंग भरत असेल तिथल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आपल्याकडे आहेत तर त्या सर्व बातम्यामध्ये बार्शी अशा प्रकारचा उल्लेख आहे. याचा अर्थ असा होतो की लंडनमध्ये सुद्धा बार्शी नाव हे छापलं जात होतं वाचलं जात होतं. हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. शाहीर अमर शेख ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारची कामगिरी बजावली तर शाहीर अमर शेख म्हणजेच एकंदर महबूब हुसेन शेख हे सुद्धा बार्शीचे त्या ठिकाणी रहिवासी आहेत. बार्शीची पहिली शाळा 1887 राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्यानंतर बार्शी शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळ असेल बार्शी एज्युकेशन सोसायटी असेल कर्नाटक लिबरल एज्युकेशन सोसायटीचं मॉडेल इंग्लिश स्कूल असेल बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ सिल्वर ज्युबली हायस्कूल असेल अशा भरपूर संस्था या ठिकाणी या शहरामध्ये निघाल्या ज्यांनी ज्ञानदानाचं काम केलं आणि बार्शीचे भूषण ठरलेले आपले असणारे भगवान डॉक्टर भगवान उर्फ शरद महादेव नेने ही बार्शीला मिळाले एक देणगी आहे. लाखो आणि करोडोचा पैशावर लाथ मारून या माणसानं लंडन सोडून भारतामध्ये या ठिकाणी कॅन्सर रोगासाठी या ठिकाणी आयुष्यभर झटण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच आज सुसज्ज अशा प्रकारचं हॉस्पिटल उभं राहिलंय. तर त्यांच्या दवाखान्यात लागणारी जी जमीन असेल 7.5 एकर जमीन तर ती कॅन्सरचे पेशंट असणाऱ्या सर्व मंगलाबाई यांचे जे पती होते बाबूराव कथली यांनी दिलेली आहे. आणि याच हॉस्पिटलला मदत करण्याकरता ज्यावेळेस नरगिसचं निधन कॅन्सरनं झालं आणि याची उतराई करावी किंवा एकंदर दुसऱ्याला आपल्याला मदत व्हावी म्हणून सुनील दत्त जे होते 11 एप्रिल 1982 त्यांनी बार्शीमध्ये एक सर्व अभिनेत्यांना किंवा कलाकारांना घेऊन एक मोठा अशा प्रकारचा शो केला. म्हणजेच एकंदर सुनील दत्त सुद्धा या ठिकाणी मोठं योगदान या बार्शी शहरामध्ये आहे. 1938 अक्कलकोटचे श्रीमंत फत्तेसिंग महाराज तिसरे यांच्या हस्ते
जी काही बारशी असेल इथल्या शिवाजी पुतळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय. तर तशा रीतीनं बारशी म्हणजे अवल्यांची नगरी होती. कारण का की बारशीतील एक सावकार बाबूराव कतले यांचा व्यापार, यांची जी काही पतपेढ्या बारशीमध्ये तर खूपच होत्या, मात्र त्यांना इंग्रज आणि डच यांना सुद्धा पैसे त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि म्हणून बाबूराव कतले यांनी आपल्या पतपेढ्या त्या कालखंडामध्ये थेट मुंबई असेल किंवा कलकत्ता या ठिकाणी स्थापन केलेल्या होत्या असंही त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आणि त्याचबरोबर 1920 साली ज्यावेळेस तमाशाचं जे काही फंड लागत असेल त्याला 1 पैसा 2 पैसा अशा प्रकारचं तिकीट होतं, तर त्याच वेळेला या बारशीनं म्हणजे ज्यावेळेला एक पुण्याच्या गोदावरीबाई नावाच्या जे काही एक कलाकार होत्या, तर त्या कलाकाराकरता एका गाण्याकरता 1920 साली तब्बल 2000 दिले होते. याच्यावरून त्याची रसिकता या ठिकाणी कळते. आणि साहजिकच आहे, बारशी जो असेल, बारशीची पुरा म्हणजे जुन्या कालखंडामध्ये 2 मतदारसंघ होते, एक बारशी उत्तर असेल आणि दुसरा होता माढा आणि बारशी, हेही वेगळे पण आपल्याला माहीत आहे. तर बारशीचे पहिले आमदार नरसिंह तात्या देशमुख, तर खासदार म्हणून शंकरराव मोरे यांनी काय या ठिकाणी काम केलं. आणि त्याचबरोबर बारशी म्हणजेच न्यायदानाची नगरी. आपल्याला माहित आहे की पेशवे कालखंडामध्ये धचा मा केल्यानंतर नारायणरावाचा खून झाला, आणि नारायणरावाचा खून झाल्यानंतर ज्यांनी न्यायदान केलं, जे महत्वपूर्ण अशा प्रकारचे न्यायदान करणारे न्यायमूर्ती रानडे, याच रानडेने या बारशीतला सुद्धा एक खटला त्या ठिकाणी चालवला. या अर्थानं बारशीचं काय महत्व असेल हे अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं आज जागतिक बाजारपेठ म्हणून या बारशीकडे आपण पाहतो. तर या बारशीचा जो इतिहास असेल अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आपण न्यायदान हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आवर्जून त्या ठिकाणी निश्चित सांगा खालच्या बाजूला कमेंट करून. काही चुकलं असेल किंवा काही ऍड करायचं असेल तेही सांगा. आणि आवडल्यास शेअर करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.